नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तिळाची मऊसूत अशी वडी। चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात। इथे आपण 1.5 वाटी तीळ घेतलेली आहे। या वाटीने तिळाला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लो टू मीडियम गैस वी भाजपा ती आप भाजुन जाए ती तड़तड़ा पगले मैं जास्त ती भाजत नहीं, नहीं तो तिड़ा की कड़वट टेस्ट ये। मैं आता गैस बंद करते हैं, ये थंड करूँ घते। थंड अपन आता हे मिक्सर भांड्यात बारीक वाटन घ। कूट आपण बारीक वाटून घेतलेला आहे, भांड्यात काढूयात। त्यामध्ये आपण अर्धी वाटीपेक्षा थोड़ा कमी कूट घालूयात, मिक्स करून घेऊ। आता आपण पाक करायला घेऊयात। एक वाटी गूळ घेतलेला आहे, ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने इथे गूळ घेतलेला आहे। गूळ आपण आता वितळवून घेऊयात। आपला चांगला वितळायला लागलेला आहे, अजून गुळामध्ये खडे आहेत। पूर्णपणे गुळातील खडे वितळवून घ्यायचे आहेत। गुळी इथे मी चिक्कीचा न घेता साधाच वापरलेला आहे। छान वितळलेला आहे। आता आपण बघूयात पाक झाला का। आपल्याला याला गोळी बंद पाक करायचा आहे। याचा छान गोळी बनलेली आहे, जास्त कडक करायचं नाही आपल्याला। इथे कडक केलं तर आपली वडी कडक होईल। आता यामध्ये आपण तूप घालूया। एक चमचा तूप घालते मी इथे। आणि हा तिळाचा कूट इथे घालायचा आहे। तीळ आणि शेंगदाणे मिक्स केलेले आहे। हा आता यामध्ये जेवढा बसेल तेवढा तिळाचा कूट आपल्याला घालायचा आहे। गॅस आपला सुरूच आहे, कमी गॅसवरती एकदम लो गॅस केलेला आहे। आपण आणखी तिळाचा कूट घालूया। मिश्रण छान आळून आलेलं आहे, आपलं गोळा झालेला आहे छान। आता आपण हे मिश्रण पोळपाटावर घेऊयात। ग्रीस केलेला पोळपाट आहे। गॅस बंद करते।
मिश्रण सगळं मी पोळपाटावर घेतलेलं आहे। आपण हे आता लाटून घेऊया। हे आपल्याला गरम गरमच लाटायचं। त्यांना आपण याच्यावर खोबरं घालूया। आणि वरतून लाटून घेऊयात। असतानाच आपण वड्या पाडून घेऊयात। या वड्या खूप नरम होतात। अशी मस्त मऊसूत वडी झालेली आहे। आपण आता या सगळ्या वड्या काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता